काला फल। लेट्स मार्च हा टॉपिक संपू। यामधील काही ॲक्टिव्हिटीज पाहत होतो, काही ॲक्टिव्हिटीज संपलेल्या आहेत। पेज नंबर 116 पान नंबर 116 सी ॲक्टिव्हिटी आपण पाहत होतो, इन्फिनिटिव्स याच्याबद्दल ही ॲक्टिव्हिटी आहे। सर्वांनी टेक्स्ट बुक्स उघडा, पान नंबर 116 सी ॲक्टिव्हिटी। इन द फॉलोइंग सेंटेन्सेस द अंडरलाईन वर्ड्स आर कॉल्ड इन्फिनिटिव्स। पहा, खाली काही वाक्य दिलेत आणि त्या वाक्यामधील काही शब्द अधोरेखित केलेत त्यांना आपण इन्फिनिटिव्स म्हणतो। याच्या पूर्वी सुद्धा इन्फिनिटिव्स बद्दल आपण माहिती पाहिलेले आहोत की असं क्रियापदाचं मूळ रूप की जे कर्त्याच्या वचनानुसार किंवा वाक्याच्या काळानुसार बदलत नाही त्याला म्हणायचं इन्फिनिटिव। की त्या इन्फिनिटिव्हवर वाक्याच्या काळाचा किंवा कर्त्याच्या वचनाचा कोणताच बदल होत नाही। बघा, फाइंड सम एक्झाम्पल्स फ्रॉम द स्पीच अँड अंडरलाईन द इन्फिनिटिव्स। बाळू, इन्फिनिटिव्स असणारी अनेक वाक्य आहेत, आपण ती वाक्य शोधून इन्फिनिटिव्स खाली अधोरेखित करायचं आहे। एव्हरी चाइल्ड इज फ्री टू ग्रो, टू ग्रो इन्फिनिटिव आहे। बाळू, इन्फिनिटिव शोधण्यासाठी एक तुम्हाला क्ल्यू देतो, क्रियापदाचे मुख्य रूप आणि त्याच्या पूर्वी टू अशी रचना इन्फिनिटिव्हची असते। काही वाक्यात टू शिवाय इन्फिनिटिव्ह येतो। एव्हरी चाइल्ड इज फ्री टू ग्रो, यामधील टू ग्रो हे इन्फिनिटिव्ह आहे। या टू ग्रोवर दिलेल्या वाक्याच्या काळाचा किंवा कर्त्याच्या वचनाचा कोणताच बदल होत नाही। आय रिफ्यूज टू ऍक्सेप्ट दॅट ऑल द लॉज अँड कॉन्स्टिट्यूशन्स पोलीस अँड जजेस आर अनेबल टू प्रोटेक्ट आवर चिल्ड्रन। लुक, या वाक्यामध्ये टू ऍक्सेप्ट आणि टू प्रोटेक्ट हे इन्फिनिटिव्ज आहे। ऍक्सेप्ट मूळ रूप क्रियापदाचे त्याच्या पूर्वी टू आहे आणि प्रोटेक्ट त्याच्या पूर्वी सुद्धा टू आहे। बाणू, की या दोन्ही इन्फिनिटिव्सवरती दिलेल्या वाक्यामधील काळाचा किंवा कर्त्याच्या वचनाचा कोणताच बदल होत नाही। अशाच प्रकारची वाक्य बाळू या टॉपिकमध्ये आहे, तुम्ही शोधून त्या खाली इन्फिनिटिव्सना अधोरेखित करायचं आहे। ही ॲक्टिव्हिटी तुम्ही पूर्ण करा। डी बघा, पिक फ्रॉम द लेसन द अँटोनियम्स ऑफ। अँटोनियम्स म्हणजे काय? विरुद्धार्थी शब्द, अपोजिट वर्ड्स। अँटोनियम्स म्हणजे विरुद्धार्थी, अपोजिट वर्ड्स। इग्नोरन्स अज्ञान, नॉलेज ज्ञान। इग्नोरन्स अज्ञान याचे विरुद्धार्थी शब्द नॉलेज। डिनाय नाकारणे, ऍक्सेप्ट स्वीकारणे। ए डबल सी ई पी टी, डिनाय नाकारणे स्वीकारणे। वेल नोन अननोन, वेल नोन अननोन, माहीत असलेले माहीत नसलेले। इम मॉर्टॅलिटी, मॉर्टॅलिटी असं म्हणा, इम मॉर्टॅलिटी मॉर्टॅलिटी। व्हायलन्स नॉन व्हायलन्स, व्हायलन्स नॉन व्हायलन्स। स्लॅवरी फ्रीडम, गुलामगिरी मुक्तता। स्लॅवरी फ्रीडम अशा प्रकारचे अँटोनियम्स आपण लिहू शकतो। आता डू आय डायरेक्टेड, ई बघा, मेक नाउन्स ऑफ द फॉलोविंग, खालील शब्दांचे नाम बनवायचं आहे। एक उदाहरण दिलेले आहे, डेलिबिरेशन, प्रिस्क्राइब प्रिस्क्रिप्शन, पी आर ई एस सी आर आय बी आय टी आय ओ एन, प्रिस्क्रिप्शन।
डिस्टंट डिस्टेंस, डिस्टंट डिस्टेंस, डी आई एस टी ए एन सी ई, डिस्टंट डिस्टेंस। ऑर्गेनाइज ऑर्गेनाइजेशन, ऑर्गेनाइज ऑर्गेनाइजेशन, ओ आर जी ए एन आई एस ए टी आई ओ एन, ऑर्गेनाइज ऑर्गेनाइजेशन। वायलेंट वायलेंस, वी आर ओ एल ई एन सी, वी आर ओ एल ई एन सी, वायलेंट वायलेंस। टॉलरेंट टॉलरेंस, टी ओ एल ई आर ए एन सी ई, टी ओ एल ई आर ए एन सी, टॉलरेंट टॉलरेंस। एक्सट्रीम एक्सट्रीमिज्म, ई एक्स टी आर ई एम आई एस एम, एक्सट्रीम एक्सट्रीमिज्म, ई एक्स टी आर ई एम आई एस एम, एक्सट्रीमिज्म। एजुकेट एजुकेशन, ई डी यू सी ए टी आई ओ एन, ई डी यू सी ए टी आई ओ एन, एजुकेट एजुकेशन। ग्लोबलाइज ग्लोबलाइजेशन, ग्लोबलाइज ग्लोबलाइजेशन, जी एल ओ बी एल आई एस ए टी आई ओ एन, जी एल ओ बी एल आई एस ए टी आई ओ एन, ग्लोबलाइजेशन ग्लोबलाइजेशन। मेक वर्ब्स ऑफ द फॉलोइंग, आता काही शब्दांची क्रियापदी बनवायचं आहे। डेमोक्रेटिक डेमोक्रेटाइज, डेमोक्रेटिक डेमोक्रेटाइज, यूनिवर्सल यूनिवर्सलाइज, यूनिवर्सल यूनिवर्सलाइज, यू एन आई वी आर एस ए एल आई एस, यू एन आई वी आर एस ए एल आई एस, यूनिवर्सलाइज। ग्लोबल ग्लोबलाइज, ग्लोबल ग्लोबलाइज, जी एल ओ बी ए एल आई एस, ग्लोबल ग्लोबलाइज, जी एल ओ बी एल आई एस, ग्लोबल ग्लोबलाइज। आता बघू पुढील एक व्याकरणाचा प्रश्न आहे। डिग्री, तुम्ही डिग्री शिकलेले आहात। पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह सुपरलेटिव्ह, पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्हमध्ये रूपांतर कसे करावे, कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्हमध्ये रूपांतर कसे करावे, परत सुपरलेटिव्हचं कंपॅरेटिव्ह आणि परत पॉझिटिव्हमध्ये रूपांतर कसे करावे हे आपण शिकलेले आहोत। यावर्षी तुम्हाला परत जेव्हा व्याकरणाचा भाग चालू करतोय तेव्हा आपण परत शिकायचे आहे। ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये बघा, चेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस टू द अदर डिग्रीज ऑफ कंपॅरिझन विदाउट चेंजिंग मीनिंग। बालू डिग्रीमध्ये आपण फक्त वाक्य रचना बदलतो, दोन्ही किंवा तिन्ही वाक्यांचे अर्थ कायमच राहिले पाहिजे। यामध्ये सुद्धा वाक्यांचे अर्थ न बदलता आपण डिग्रीज बदलायचे आहेत। द बिगेस्ट चॅलेंज knocking on the doors of humankind is fear and intolerance, fear and intolerance. बाळो पहिला कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये आपण रूपांतर करूया। बाळो हे वाक्य थोडस इरेग्युलर फॉर्म मध्ये आहे, कर्ता क्रियापद आणि कर्म या फॉर्म मध्ये आपण करून घेऊया। हे वाक्य योग्य फॉर्म मध्ये साध्या रूपात रूपांतरित करून घेऊया। तुम्ही त्या ए वाक्याच्या पूर्वी पेन्सिलने रेग्युलर फॉर्म मध्ये वाक्य लिहून घेऊ शकता। फियर अँड इंटॉलरन्स आर द बिगेस्ट चॅलेंज नॉकिंग ऑन द डोअर्स ऑफ ह्युमन काइंड। रेग्युलर फॉर्म मध्ये आपण हे वाक्य रूपांतरित करून घेतोय। बघा रेग्युलर फॉर्म त्या सामान्य रूप काय, करता क्रियापद आणि कर्म या स्वरूपामध्ये। फिअर अँड इंटॉलरन्स आर द बिगेस्ट चॅलेंज नॉकिंग ऑन द डोअर्स ऑफ ह्युमन काइंड, असं वाक्य तुम्ही दिलेल्या वाक्याच्या पूर्वी पेन्सिलने लिहू शकता। फिअर अँड इंटॉलरन्स आर द बिगेस्ट चॅलेंज नॉकिंग ऑन द डोअर्स ऑफ ह्युमन काइंड। तर त्याची कंपॅरिटिव्हमध्ये रूपांतर कसं करायचं बघा। दोन नंबरचे वाक्य पहिला पूर्ण करून घ्या,
कर्ता आणि सहाय्यकारी क्रियापद आहे तसाच ठेवायचा. फियर अँड इंटॉलरन्स आर कर्ता आणि सहाय्यकारी क्रियापद आहे तसाच ठेवा. द बिगेस्ट मधील द रिमूव्ह करा आणि बिगेस्ट कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये रूपांतर बिगर बिगर लिहा. दिलेला आहे बघा त्या ठिकाणी द फियर अँड इंटॉलरन्स इंटॉलरन्स आर बिगर. त्यानंतर आपला स्वतःचा फ्रेज लिहायचा आहे than any other, than any other. मग कॉम्प्लिमेंट करता पूरक शब्द चॅलेंज इतर भाग आहे तसेच नॉकिंग ऑन द डोअर्स ऑफ ह्युमन काइंड. नॉकिंग ऑन द डोअर्स ऑफ ह्युमन काइंड फुल स्टॉप. बघा परत कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये कसे रूपांतर केले. फियर अँड इंटॉलरन्स आर bigger than any other challenge knocking on the doors of humankind full stop. knocking on the doors of humankind. ata positive degree madhe rupantar kase karave baka. no other challenge knocking on the doors of humankind is as big as fear and intolerance. positive degree मध्ये विशेषणाचे पहिले रूप त्याच्या पूर्वी as आणि त्याच्या नंतर आपण as घेतो बघा. no other challenge knocking on the doors of humankind is as big as fear and intolerance. fear and intolerance. अशा प्रकारे आपण कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्ह डिग्री मध्ये कन्वर्ट करू शकतोय. पुढील वाक्य द नोबेल प्राइज इज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑनर्स इन द वर्ल्ड. हे सुद्धा सुपरलेटिव्ह डिग्रीज मात्र वन ऑफ द या प्रकारामधील आहे. वन ऑफ द नंतर नेहमी जो नाम येतो तो नेहमी अनेक वचनी लिहायचा असतो कारण अनेकातील. आता या वाक्याचे कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्ह डिग्री मध्ये रूपांतर कसं करायचं. आता आपण पहिलं वाक्य पाहिलं बाळानं त्याच पद्धतीने बदल करावयाच आहेत फक्त काही चेंजेस. द नोबेल प्राइज इज ग्रेटर दॅन एनी ऑदर. सॉरी बाळानं इथं मेनी वापरायचं आहे मेनी किंवा मोस्ट. नोबेल प्राइज इज वन ऑफ द जातो ग्रेटेस्ट कंपॅरेटिव्ह मध्ये ग्रेटर त्याच्यानंतर दॅन मेनी ऑर्डर हा आपला स्वतःचा फ्रेज वापरायचा आहे. दॅन मेनी ऑर्डर ऑनर्स इन द वर्ल्ड. दॅन मेनी ऑर्डर ऑनर्स इन द वर्ल्ड. परत बघा द नोबेल प्राइज इज ग्रेटर दॅन मेनी ऑर्डर ऑनर्स इन द वर्ल्ड. आता याचे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करीत असताना सुरुवात नो ऑर्डरने न करता व्हेरी फ्यूने सुरुवात करा. व्हेरी फ्यू ऑनर्स. व्हेरी फ्यू ऑनर्स. आता ऑनर्स हे प्लुरल आहे त्यामुळे आर घ्या इज घेऊ नका. ऑनर्स हा कॉम्प्लिमेंट करता पूरक शब्द अनेक वचने आहे त्यामुळे इज न घेता आर घ्या. व्हेरी फ्यू ऑनर्स आर एज ग्रेट एज द नोबेल प्राइज. आर एज ग्रेट एज द नोबेल प्राइज इन द वर्ल्ड. इन द वर्ल्ड. व्हेरी फ्यू ऑनर्स आर एज ग्रेट एज द नोबेल प्राइज इन द वर्ल्ड. बाळानो इन द वर्ल्ड आपण सुरुवातीला आपण घेऊ शकतो कॉम्प्लिमेंट नंतर. व्हेरी फ्यू ऑनर्स इन द वर्ल्ड आर एज ग्रेट एज द नोबेल प्राइज अशा प्रकारे. आता बाळानो पुढील ऍक्टिव्हिटी टाइप्स ऑफ सेंटेन्सेस वाक्यांचे प्रकार तुम्ही इयत्ता पाचवी पासून शिकत आलेले आहात फक्त याच्या अगदी थोडक्यात माहिती पाहतोय. A sentence is a group of words that expresses a complete idea. बाळानो वाक्य हे असे शब्दांचे समूह असते की जे संपूर्ण कल्पना व्यक्त करते संपूर्ण अर्थ व्यक्त करते. वाक्य हे
असे शब्दांचे गट आहे की जे संपूर्ण कल्पना व्यक्त करते. सेंटेन्सेस कॅन बी क्लासिफाइड इन व्हेरियस वेज. बाण वाक्याचे विविध प्रकारे वर्गीकरण केले जाऊ शकते. वाक्यांचे विविध प्रकार असू शकतात. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यामध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते. द फॉलोविंग इज क्लासिफिकेशन ऑफ सेंटेन्सेस. खाली वाक्यांचे प्रकार दिलेले आहेत. पहिला आहे असर्टिव सेंटेन्स, विधानाती वाक्य, स्टेटमेंट. बाळांनो आपण यापूर्वी पाहिलेले आहोत, फक्त परत एकदा माहिती सांगतो वाक्यांचे प्रकार. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, पहिला आहे विधानाती वाक्य, त्याला स्टेटमेंट म्हणतोय. अ सेंटेन्स दॅट मेक्स अ स्टेटमेंट ऑर असर्शन. असं वाक्य की एक जे विधान करतं, पूर्ण अर्थाचं विधान करतं, त्याला विधानाती वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ देअर आर मेनी विलेजेस इन इंडिया. भारतामध्ये अनेक खेडी आहेत. एक साधं वाक्य आहे, साधं विधान आहे, पूर्ण अर्थाचं विधान आहे, म्हणून याला विधानाती वाक्य म्हणतो. विधानाती वाक्याची रचना कर्ता, क्रियापद आणि कर्म अशी होते. कर्ता, क्रियापद आणि कर्म अशी होते. विधानाती वाक्याची जनरली रचना कर्ता, क्रियापद आणि कर्म. आता दोन नंबर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. बघा, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. यामध्ये परत दोन प्रकार आहेत. इट इज अ सेंटेन्स दॅट आस्क अ क्वेश्चन. प्रश्नार्थक वाक्य असं वाक्य असतं की ज्यातून प्रश्न विचारले जातात. प्रश्नार्थक वाक्य असं वाक्य असतं की ज्यामधून एक प्रश्न विचारला जातो. इट हॅज टू सब टाईप्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचे परत दोन प्रकार पडतात. पहिला आहे यस नो इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. यस किंवा नो या स्वरूपात उत्तर द्यावयाचे प्रश्न. हो किंवा नाही या स्वरूपात उत्तर द्यावयाचे प्रश्न. इट जनरली बिगिन्स विथ वर्ब अँड कॅन बी आन्सर्ड बाय सेइंग यस ऑर नो. बाळू यस नो टाइप क्वेश्चन सहाय्यकारी क्रियापदाने सुरू होते आणि याचे उत्तर हो किंवा नाही या स्वरूपातच दिले जाऊ शकते. यस नो टाइप क्वेश्चन सहाय्यकारी क्रियापदाने सुरू होते आणि हो किंवा नाही या स्वरूपातच त्याची उत्तरे आपण देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, आर यू कमिंग विथ अस. तुम्ही आमच्यासोबत येत आहात का किंवा तू आमच्यासोबत येत आहेस का. यस नो टाइप क्वेश्चन किंवा त्यालाच आपण वर्बल टाइप क्वेश्चन म्हणतो, कारण अशा प्रश्नांची सुरुवात नेहमी सहाय्यकारी क्रियापदानी होते, ऑक्सिलरी वर्बनी होते, म्हणून याला वर्बल टाइप क्वेश्चन म्हणायचं. आणि या प्रश्नांची उत्तरे फक्त हो किंवा नाही या स्वरूपात देता येतात, म्हणून त्यांना यस नो टाइप क्वेश्चन असं म्हणतो. आता यामधील दुसरा प्रकार आहे डब्ल्यू एच इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. डब्ल्यू एच प्रश्न. इट बिगिन्स विथ अ डब्ल्यू एच वर्ड सच एज हू अँड व्हाय अँड कॅन नॉट बी आन्सर्ड बाय सेइंग यस ऑर नो. बाळांनो अशा प्रश्नांची सुरुवात डब्ल्यू एच शब्दाने होते आणि यांचे उत्तर यस किंवा नो ने आपण देऊ शकत नाही. या प्रश्नांची उत्तरे पूर्ण वाक्यामध्ये सविस्तरपणे द्यावी लागतात. डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन म्हणजे की ज्या प्रश्नांची सुरुवात डब्ल्यू एच या शब्दाने होतात, शेवटी प्रश्नचिन्ह असतं आणि या प्रश्नांची उत्तरे आपल्याला पूर्ण वाक्यात द्यावयाची असतात. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज द टाइम. वेल काय चाललं आहे. इट इज 10 o'clock, इट इज 11 o'clock. अशा प्रकारे पूर्ण वाक्यात आपण याचं उत्तर देऊ शकतो. आता तीन नंबरच्या वाक्याचे प्रकार आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स, आज्ञाटी वाक्य. बघा, आज्ञाटी वाक्य म्हणजे काय. इट एक्सप्रेसेस कमांड्स, रिक्वेस्ट. बाळू आज्ञाटी वाक्यामधून फक्त आज्ञाच व्यक्त होत नाही, यामधून आज्ञा, विनंती, उपदेश, सल्ला, सूचना, ताकीद इत्यादी गोष्टी व्यक्त होतात. इम्परेटिव्ह सेंटेन्सेस एक्सप्रेस कमांड, ऑर्डर्स, रिक्वेस्ट, सजेशन्स, वॉर्निंग्स एटसेट्रा. इट जनरली बिगिन्स विथ वर्ब.
इम्परेटिव सेंटेंस आज्ञाती वाक्य सामान्यपणे मुख्य क्रियापदानी सुरू होते, मुख्य क्रियापदानी। फॉर एग्जांपल ओपन युअर बुक्स, उदाहरणार्थ तुमची पुस्तके उघडा, ओपन या मुख्य क्रियापदानी या वाक्याची सुरुवात झालेली आहे। मेक युअर ऍक्शन्स बेटर अँड बेटर, डोंट ईट फास्ट फूड, डू एक्सरसाइजेस रेग्युलरली, अशा प्रकारची वाक्य इम्परेटिव सेंटेन्स असतात। बाणू या वाक्यांची सुरुवात मुख्य क्रियापदानी होते, बाणू ही सुरुवात झालेली आहे आधी। आता चार नंबर वाक्याचा प्रकार आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, उद्गारवाचक वाक्य। एक्सक्लेमेटरी सेंटेन्स उद्गारवाचक वाक्य, बाणू या वाक्यामधून मनामधील भावना व्यक्त होतात। मनामध्ये जेव्हा काही अचानक भावना उद्भवतात, त्या भावना की या वाक्यामधून व्यक्त होतात, मग या भावना आनंदाच्या, अति उत्साहाच्या, दुःखाच्या, खेदाच्या किंवा रागाच्या पण असू शकतात, आणि अशा वाक्यांना उद्गारवाचक वाक्य म्हणतो। मनात उद्भवणाऱ्या ज्या अचानक उद्भवणाऱ्या भावना या वाक्यामधून व्यक्त होतात। इट एक्सप्रेसेस अ स्ट्रॉंग फीलिंग, उद्गारवाचक वाक्य एक स्ट्रॉंग भावना व्यक्त करतात। फॉर एग्जाम्पल हाऊ स्विफ्टली द रिवर फ्लोज, उदाहरणार्थ नदी किती वेगाने वाहते। हाऊ स्विफ्टली द रिवर फ्लोज, नदी किती वेगाने धावते वाहते। व्हॉट अ शेम, किती लज्जास्पद आहे। अशा प्रकारची वाक्य बाळगू की एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मधील असतात, आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस उद्गारवाचक वाक्यांची सुरुवात नेहमी हाऊ किंवा व्हॉटने होते, आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह असतं। व्हॉट किंवा हाऊने होतं आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह असतं। बाळ या ठिकाणी हा टॉपिक संपलेला आहे, आपण आता पुढील टॉपिक सुरू करतोय। बाळ त्या टॉपिकमधील सर्वच ॲक्टिव्हिटी झालेल्या आहेत, क्वेश्चन आन्सर्स तुम्ही स्वतः प्रयत्न करा। आता मी पुढील टॉपिक सुरू करतोय बाळ 3.5, याच्यानंतर व्याकरण मी सुरू करणार आहे। 3.5 हा टॉपिक अत्यंत प्रेरणादायी, खूप महत्त्वाचा आणि चांगला संदेश देणार आहे। द अल्केमी ऑफ नेचर, याचा अर्थ निसर्गाची किमिया किंवा निसर्गाचा चमत्कार। बाळ आज आपण अनेक अडचणी, अनेक संकटे, संकटांना सामोरे जातोय। गेल्या वर्षी महापूर पाहिला, ह्या वर्षी कोरोना पाहतोय। पण हे असं का होतंय याचा आपण विचार केलो, आत्मचिंतन केलो, तर थोड्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात या अशा संकटांना आपण जबाबदार आहोत। आपण निसर्गाच्या विरोधात जगतोय, निसर्गासोबत जगत नाही आहे, आणि याचा हा परिणाम होऊ शकतो। बाळू निसर्ग काही आपण केलो, कितीही आपण प्रगती केलो, कितीही विज्ञानाद्वारे आपण कुठेही पोहोचलो, तरीही निसर्ग हाच सर्वश्रेष्ठ आहे। निसर्गापुढे कोणाचं काही चालत नाही बाळू। निसर्ग आपल्याला अनेक गोष्टी शिकवते, निसर्गामध्ये मधून अनेक गोष्टी आपण शिकतो, अनेक संदेश निसर्गामधून आपल्याला मिळतात, आणि या टॉपिकमध्ये हे सांग शिकायचं आहे निसर्गाची किमिया, निसर्गाचा चमत्कार। बाळू निसर्ग आपल्याला सांभाळतो, निसर्ग आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी देतो, त्याचबरोबर निसर्ग आपल्याला शिक्षा पण देतो, आपण अनुभवलेले आहे।
या टॉपिक मध्ये निसर्गामधील अनेक चमत्कार आणि त्यामधून अनेक संदेश आपण शिकतो। चला हा टॉपिक आपण शिकूया। द अल्केमी ऑफ नेचर 3.5 आणि लेखिका आहेत रक्षा भरडिया। अल्केमी ऑफ नेचर की हा टॉपिक रक्षा भरडिया यांनी लिहिलेला आहे। ते त्यांच्या जीवनामधील अनुभव या टॉपिक मध्ये सांगितले आहेत। निसर्गामधील अनेक अनुभव ते घेतलेले आहेत आणि ते अनुभव ते एक्सपिरियन्सेस या टॉपिक मध्ये सांगितले आहेत। हा टॉपिक सुरू करण्यापूर्वी एक प्रसिद्ध निसर्ग कवी विल्यम ब्लेक यांनी चार ओळी दिलेल्या आहेत। बघा बघा चार ओळी सांगितल्या आहेत, त्या प्रथम पाहतोय। टू सी अ वर्ल्ड इन अ ग्रेन ऑफ सँड अँड अ हेवन इन अ वाइल्ड फ्लावर। बघा काय म्हटलं गेलं, एका वाळूच्या कणामध्ये आपण साऱ्या विश्वाचे दर्शन घेऊ शकतो। एका वाळूच्या कणामध्ये आपण साऱ्या विश्वाचं दर्शन घेऊ शकतो आणि एका रानटी जंगली फुलामध्ये आपण स्वर्गाचा आभास घेऊ शकतो, आपल्याला स्वर्गाचा आभास होतो। बघा काय म्हटलं गेलं की एका वाळूच्या कणामध्ये विश्वाचे दर्शन आपण घेऊ शकतो। टू सी अ वर्ल्ड इन अ ग्रेन ऑफ सँड अँड हेवन इन अ वाइल्ड फ्लावर। एका वाळूच्या कणात आपण साऱ्या विश्वाचे दर्शन घेऊ शकतो, त्याचबरोबर एका जंगली फुलामध्ये स्वर्गाचा हेवन स्वर्गाचा आभास घेऊ शकतो। होल्ड इन्फिनिटी इन द पाम ऑफ युअर हँड, आपली हाताची ओंजळ, पाम ऑफ युअर हँड म्हणजे आपल्या हाताची हाताची तळहात हाताची ओंजळ अमर्याद आहे असं वाटतं। हाताची ओंजळ इन्फिनिटी अमर्याद आहे असं वाटतं। अँड एटर्निटी इन अँड आर, आणि एक तास शाश्वत काळाप्रमाणे वाटतो, एक तास शाश्वत काळाप्रमाणे वाटतो। बघा या मधून कवीला काय सांगायचं आहे की आपण निसर्गाची काळजी घेतलं पाहिजे। निसर्गामध्ये आपण अनेक चांगल्या गोष्टींचा आनंद घेऊ शकतो, निसर्ग आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी देतो, आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे। साध्या साध्या गोष्टीमधून खूप काही आपल्याला शिकायला मिळतं। निसर्गामधील साध्या साध्या वाळूच्या कणापासून किंवा एका जंगली फुलामधून सुद्धा अनेक गोष्टी आपण शिकू शकतो, हे या टॉपिकमध्ये आपल्याला पाहायचं। अगदी साध्या वाळूच्या कणापासून किंवा साध्या जंगली फुलापासून सुद्धा साधा पाना फुलापासून सुद्धा आपल्याला जीवनाचं तत्वज्ञान शिकायला मिळतं, हे या टॉपिकमध्ये शिकायचं आहे। हेच या कवितेच्या माध्यमातून सांगितलं गेलं। बघा रक्षा भरडिया काय म्हणतात, वी इन्स्टिंक्टिवली सहज टर्न टू आउटडोर ऍक्टिव्हिटीज अँड नेचर ॲज अ वे ऑफ रिलॅक्सिंग एनहान्सिंग आवर वेलबींग, एनहान्सिंग समृद्ध करणे सुधारणे, ताजे तवाना होण्यासाठी किंवा
प्रकृती स्वास्थ्यासाठी, प्रकृतीच्या सुधारणेसाठी, प्रकृती स्वास्थ्यासाठी आम्ही सहज निसर्गाकडे किंवा बाहेरच्या रम्य वातावरणाकडे वळतो, बाहेरच्या वातावरणाकडे आम्ही जातो. बघा परत बघा, वी इन्स्टिंक्टिव्हली सहजपणे टर्न टू आउटडोर ऍक्टिव्हिटीज अँड नेचर ॲज अ वे ऑफ रिलॅक्सिंग अँड एनहान्सिंग आवर वेल बीइंग. आपण ताजे तवाने होण्यासाठी किंवा आपल्या प्रकृतीच्या स्वास्थ्यासाठी, प्रकृती स्वास्थ्यासाठी, आरोग्यासाठी, निरोगी राहण्यासाठी सहजपणे निसर्गाकडे किंवा बाहेरच्या अनेक चांगल्या गोष्टीकडे वळतो. नेचर सूथ्स अँड नर्चर्स. नर्चर संगोपन करणे, सूथ्स शांत करणे. निसर्ग आपले संगोपन करतो, निसर्ग आपल्या वेदना, आपले त्रास कमी करतो. बघा, आपल्याला दिलासा देतो. सूथचा अर्थ दिलासा देणं असं सुद्धा तुम्ही घेऊ शकता. निसर्ग आपल्या गरजा पूर्ण करून आपले संगोपन करतो. निसर्ग आपल्या वेदना, आपल्या अडचणी, आपला त्रास कमी करतो. नेचर फुलफिल्स अँड मोटिवेट्स. मोटिवेट्स प्रेरणा देणे. निसर्ग आपल्या गरजा पूर्ण करतो, त्याचबरोबर आपल्याला प्रेरित करतो. निसर्ग आपल्या गरजा पूर्ण करतो, त्याचबरोबर आपल्याला प्रेरित करतो, आपल्याला अनेक गोष्टीसाठी प्रेरणा देतो. नेचर विस्पर्स. विस्पर्स हितगुज करणे, बोलणे, कमांड्स. निसर्ग आपल्याशी हितगुज करतो, बोलतो, तो आपल्याला काही वेळेला आज्ञासुद्धा देतो. ह्या गोष्टी करू नका, त्या गोष्टी करू नका अशा आज्ञासुद्धा देतो. निसर्ग आपल्याशी संवाद साधतो, निसर्ग आपल्याशी बोलतो. आर यू लिसनिंग. तुम्ही ऐकत आहात का निसर्गाला? तुम्ही ऐकता का? निसर्ग जेव्हा तुमच्याशी बोलतो, जेव्हा तुम्हाला काहीतरी सांगतो, तेव्हा तुम्ही ऐकता का? याचाच अर्थ निसर्गाच्या सान्निध्यात राहता का? निसर्गाची काळजी घेता का? निसर्गाकडे पाहता का? निसर्गामधील अनेक चांगल्या गोष्टींचे आनंद घेता का? When I do, it leaves me in complete awe. स्मितीत होणे, आदरयुक्त भीती बाळा. भीतीयुक्त आदर म्हणा, भीतीयुक्त आदर. आवचाट भीतीयुक्त आदर असा होतो, किंवा आदरयुक्त भीतीनं म्हटलं तरी चालतं. तुम्ही निसर्गाला ऐकता का असा प्रश्न लेखिका आम्हाला विचारतात. आणि तेच काय म्हणतात, जेव्हा मी ऐकते, रक्षा भरडिया म्हणतात, जेव्हा निसर्गाला मी ऐकते तेव्हा मी स्मितीत होते. थोडक्यात मला निसर्गाप्रती भीतीयुक्त आदर वाटतो, रिस्पेक्ट आहे, त्याचबरोबर मला निसर्गाची भीती सुद्धा वाटते. पण आता येथून पुढे रक्षा भरडिया निसर्गामधील अनेक उदाहरणे सांगितलेली आहेत. बघा, वी हॅव अ हिबिस्कस प्लांट इन आवर गार्डन. हिबिस्कस प्लांट, जास्वंदीचे झाड, जास्वंदीचे रोप. बघा, आमच्या बागेमध्ये एक जास्वंदीचे झाड आहे. वी हॅव अ हिबिस्कस प्लांट इन आवर गार्डन. आमच्या बागेमध्ये एक जास्वंदीचे झाड आहे. एव्हरी फॉर्टनाईट 15 दिवसाचा कालावधी, 15वडा. फॉर्टनाईटला म्हणतो 15वडा. एव्हरी फॉर्टनाईट अ फ्लावर ब्लूम्स ऑन इट, अ बिग ब्राईट टेंडर. प्रत्येक 15 दिवसांनी त्या झाडावर भला मोठा, तेजस्वी, कोमल असे जास्वंदीचे फूल उमलते, लागते. एव्हरी फॉर्टनाईट अ फ्लावर ब्लूम्स ऑन इट, बिग ब्राईट अँड टेंडर. प्रत्येक 15 दिवसांनी त्या
जास्वंदाच्या झाडावर एक मोठा तेजस्वी लाल भडक असा कोमल फूल येते की कोमल फूल उमलते. थ्रू द डे इट स्माइल्स विद सन अँड डान्सेस विथ द विंड. बघा, आणि ते फूल उमलल्यानंतर ते दिवसभर सूर्यप्रकाशात फुलून हसत असते, सूर्यप्रकाशाचा मनसुक्त आनंद घेत असते, त्याचबरोबर वाऱ्यासोबत बोलत असते, वाऱ्यासोबत नृत्य करीत असते. दिवसभर ते जास्वंदाचे फूल सूर्यप्रकाशामध्ये हसत असते, वाऱ्यासोबत नृत्य करीत असते, मनसुक्त त्या दिवसाचा आनंद घेते. बट ॲज इव्हनिंग अप्रोचेस, अप्रोचेस जवळ येणे, इट स्टार्ट्स विल्टिंग, विल्टिंग कोमजणे. अँड जस्ट जसे संध्याकाळ जवळ येऊ लागते तस तसे ते फूल कोमजू लागतं. दिवसभर ते फूल टवटवीत असतं, दिवसभर ते फूल अत्यंत आनंदित असतं, फ्रेश असतं, सूर्यप्रकाशाचा वाऱ्याचा आनंद घेत असतं. मात्र जस जसे संध्याकाळ येऊ लागते तस तसे ते फूल काय होते, कोमजू लागतं. बघा परत, बट ॲज इव्हनिंग अप्रोचेस इट स्टार्ट्स विल्टिंग. पण जस जसे संध्याकाळ होऊ लागते तस तसे ते फूल कोमजू लागतं. द मॉर्निंग आफ्टर इट, द मॉर्निंग आफ्टर इट विथर्स कम्प्लीटली अँड बाय इव्हनिंग इट फॉल्स अँड बिकम्स वन विथ द अर्थ अगेन. दुसऱ्या दिवशी सकाळी ते फूल पूर्णपणे कोमस, दुसऱ्या दिवशी सकाळी विथर्स ते तोच अर्थ आहे, पूर्णपणे कोमजणे. दुसऱ्या दिवशी सकाळी ते फूल पूर्णपणे कोमजतं आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत ते फूल जमिनीवरती पडतं आणि मातीशी एक, ते फूल जमिनीवर पडतं आणि मातीशी एकरूप होतं. बघा बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी ते फूल पूर्णपणे कोमजतं आणि संध्याकाळपर्यंत ते फूल खाली जमिनीवर पडतं आणि मातीशी एकरूप होतं. द प्लांट कम्स टू लाईफ ओनली फॉर अ डे, इट डज सो इन फुल स्प्लेंडर, स्प्लेंडर चैतन्य, तेजस्विता चैतन्य. ते बाळांनो त्या फुलाला त्याचं आयुष्य म्हणून फक्त एकच दिवस मिळतं, त्या फुलाला त्याचं आयुष्य म्हणून एकच दिवस मिळतं. पण ते फूल तो एक दिवस सुद्धा अत्यंत चैतन्याने आनंदाने जगतं, निराश न होता न खचता अत्यंत चैतन्याने आनंदाने उत्साहाने जगतं. बघा परत, द फ्लावर कम्स टू लाईफ ओनली फॉर अ डे, एट इट डज सो इन फुल स्प्लेंडर. त्या फुलाला आयुष्य किती लागतं, फक्त एका दिवसाचं. त्या जास्वंदाच्या फुलाला बाळांनो फक्त एका दिवसाचं आयुष्य लाभतं, तरीही ते फूल न खचता न दुःख मानता न निराश होता तो एक दिवस अत्यंत आनंदाने चैतन्याने आणि उत्साहाने जगत. आणि या जास्वंदाच्या फुलातून आपण काय शिकतो बघा, व्हॉट इफ वी टू लिव अवर लाईफ हाऊ एव्हर शॉर्ट टू इट्स फुलेस्ट. मग आपले जीवन छोटे असू दे किंवा मोठे असू दे, आपण पण तितक्याच नव चैतन्याने जगलं पाहिजे. आपलं आयुष्य मग कितीही छोटे असले तरी या जास्वंदाच्या फुलाप्रमाणे फुलेस्ट परिपूर्णपणे आपण जगलो पाहिजे. आजचा दिवस आपण आनंदात चाललो पाहिजे, कारण काही लोक नेहमी टेन्शनमध्ये असतात. आता उद्या कसं होईल, काल जे काय झालं ते माझं खूप चुकलं, भूत काळाचा आणि भविष्य काळाचा विचार करीत ते त्यांचं वर्तमान काळ गमावतात, वर्तमान काळ नष्ट करतात की त्या दिवसाचा ते आनंद घेऊ शकत नाही. म्हणून जास्वंदाच्या फुलाप्रमाणे जे होईल ते होईल,
ज्या काही गोष्टी आहेत त्या आनंदाने स्वीकारत न कसता न डगमगता आपण आपलं जीवन परिपूर्णपणे जगलो पाहिजे. संकटाला अडचणींना न घाबरता त्यांच्यामधून मार काढत आपण आपलं जीवन आनंदाने जगलो पाहिजे. मग तुमचं जीवन छोटं असू दे किंवा मोठं असू दे, जे काही आहे ते तुम्ही मोठ्या मनाने स्वीकारा, आनंदाने जगा, परिपूर्णपणे तुमचं जीवन जगा. हे या जास्वंदाच्या फुलाकडून आपल्याला शिकायला मिळतं. आता बघा अजून एक उदाहरण बघा. वी वेंट टू अ रॉकी बीच, रॉकी बीच खडकाळ समुद्र किनारा, अँड सॉ द स्प्रेड ऑफ मॅजेस्टिक ओशन अँड द रॉक्स अलॉंग साईड कार्व्ड स्कल्प्टेड अँड शेप्ड बाय वॉटर. आम्ही एकदा एका खडकाळ समुद्र किनाऱ्याकडे गेलो. आम्ही एकदा खडकाळ समुद्र किनाऱ्याकडे गेलो आणि आथांग असा महासागर पसरलेला पाहिलो. बघा, एकदा आम्ही खडकाळ समुद्र किनाऱ्याकडे गेलो आणि त्या ठिकाणी आथांग असा पसरलेला महासागर पाहिलो. त्याच्या बाजूला कोरीव काम केलेले, अगदी कोरीव शिल्पासारखे आपण आम्ही खडक पाहिलो. बा तुम्ही सुद्धा पाहिला असाल, समुद्र किनारी खडक असतं, मोठमोठी दगडे असतात आणि त्या दगडांच्यावर बारीक कोरीव काम केल्यासारखं नक्षी असतं, कोरीव शिल्पासारखे नक्षी असतं. बानू की त्या दगडांच्यावर कोणी कोरीव काम करतं का? बानू समुद्राच्या लाटा की त्या दगडांच्यावर रोज नेहमी आदळत असतात आणि त्या पाण्याच्या प्रवाहाच्या मुळे बाळू की तो पाण्याच्या समुद्राच्या ज्या लाटा असतात त्या लाटा त्या खडकांच्यावर दररोज आदळतात आणि सातत्याने त्या लाटा आदळल्याने त्या दगडांची झीज होते आणि नक्षीकाम केल्यासारखं की आपल्याला त्याचा भास होतो, आपल्याला नक्षीकाम केल्यासारखं दिसतं. बाळांनो बघा यातून काय सांगायचं, परत सांगतो त्या वाक्यांचे अर्थ. एकदा आम्ही खडकाळ अशा समुद्र किनाऱ्याकडे गेलो आणि आतांग असा महासागर पाहिला, भव्य दिव्य महासागर पाहिला आणि त्या महासागराच्या त्या समुद्र किनाऱ्यावरती कोरीव काम केलेले पाण्याद्वारे कोरीव काम केलेले त्याला आकार दिलेले दगडे सुद्धा खडक सुद्धा पाहिलो. वॉटर इज सो जेंटल अँड रॉक इज सो हार्ड एट ॲज द वॉटर फ्लोज ओवर इट एव्हरी डे फॉर इयर्स द रॉक्स गिव्स इन माणू. आपण एक दगड घेतलो आणि त्या दगडावर पाणी ओतलं तर त्या दगडाला आकार प्राप्त होईल का? त्या दगडाला की त्या दगडामध्ये नक्षी निर्माण होईल का? फक्त एक दगड घेतलो आणि त्या दगडावरती एका पेल्यामधून आपण पाणी ओतलो तर त्या दगडाचा आकार बदलेल का? त्या दगडाची झीज होईल का? नाही. बघा मग यामध्ये काय सांगितलं, पाणी खूप सौम्य आहे, जेंटल आहे, पण दगड खूप काय आहे, कठीण आहे, कठीण. तरीही बाणू की पाण्याद्वारे दगडाला आकार प्राप्त होतो, पाण्याद्वारे दगडाला नक्षीकाम मिळतं, नक्षी दगडामुळे नक्षी निर्माण होतं. हे कशामुळे? सात्यपूर्वक केलेल्या प्रयत्नामुळे, चिकाटी जिद्द या गुणामुळे. बघा, वॉटर इज सो जेंटल, रॉक इज सो हार्ड एट अँड द वॉटर फ्लोज ओवर इट एव्हरी डे फॉर इयर्स द रॉक्स गिव्स इट. पाणी खूप सौम्य आहे, खूप कोमल सॉफ्ट पाणी असतं, दगड खूप कठीण असतं, तरीही एक तरी पण पाणी दररोज सातत्यपूर्वक त्या दगडाकडे प्रवाहित होत असतं, त्या दगडाकडे वाहत असतं, पाणी सातत्याने त्या दगडावर आदळत असतं आणि यामुळेच त्या दगडाला
एक विशिष्ट असा आकार प्राप्त होतो दगड सुद्धा। बघा पाणी देईल कसे आकार घेतो। इट टेक्स द शेप दैट द वॉटर कमांड्स आणि सातत्यपूर्वक पाण्याचा मारा झाल्यामुळे की तो दगड पाणी सांगेल तसे आकार घेतो, पाणी आज्ञा देईल तसे तो आकार घेतो। आवर प्रॉब्लेम्स आर सो क्लोज अँड वी आर सो स्मॉल एट इफ वी आर परसिस्ट। बघा यामधून आपल्याला काय शिकायला मिळतं, आपल्या समस्या खूप मोठ्या असतात, क्लोजर प्रचंड, आपल्या समस्या खूप मोठ्या असतात आणि त्या मोठ्या प्रचंड समस्येसमोर आपण खूप छोटे असतो, आपण खूप छोटे असतो, तरी पण आपण जर जिद्दी असू, तरी पण आपण जर परसिस्ट, आपल्याकडे चिकाटी असेल, जिद्द असेल, सातत्यपूर्वक प्रयत्न करण्याची क्षमता असेल, तर महाकाय अनेक समस्यांतून सुद्धा आपण यशस्वी होऊ शकतो। आपल्या समस्या प्रचंड आहेत, खूप मोठ्या आहेत आणि त्या समस्येच्या पुढे आपण खूप छोटे आहोत, तरीही जर आपण जिद्दी चिकाटी ठेवली, जिद्दी असतो चिकाटी ठेवली, आपण सातत्यपूर्वक त्या पाण्याप्रमाणे सातत्यपूर्वक प्रयत्न केलो तर निश्चित आपल्याला यश मिळतं। स्मानो MPSC UPSC परीक्षा देणारी मुलं काय करतात, सातत्यपूर्वक प्रयत्न, जिद्द, चिकाटी हेच त्यांचा यशाचं गुपित आहे। पहिल्या दुसऱ्या प्रयत्नात ते यशस्वी होत नाही, पण ते प्रयत्न कधीच सोडून देत नाही। परवाच MPSC निकाल लागला, अनेक मुली तहसीलदार, DYSP, PSI झाले की सहजपणे त्यांना यश मिळालं नाही, एकदा दोनदा तीनदा चारचारदा परीक्षा देऊन ते यशस्वी झाले, पण ते प्रयत्न कधी सोडले नाही। सातत्यपूर्वक प्रयत्न हेच त्यांच्या यशाचं रहस्य आहे। बाळांनो काही मुली अत्यंत गरीब असून सुद्धा, मुलं सुद्धा अत्यंत जिद्दीनं चिकाटीनं MPSC अभ्यास करून, रात्रंदिवस अभ्यास करून त्यांनी क्लास 1 अधिकाऱ्याची पद मिळवलेत। बाळांनो अशाच प्रकारे आपण पण जिद्दी असलो पाहिजे, आपल्याकडे पण चिकाटी असली पाहिजे आणि आपण सातत्यपूर्वक प्रयत्न केलो पाहिजे, आणि हाच संदेश त्या पानाने आपल्याला दिलेला आहे। बघा आता अजून असे अनेक एक्झाम्पल्स या टॉपिकमध्ये दिलेले आहेत। वी सॉ स्मॉल बिट्स ऑफ ग्रास पीपिंग थ्रू द स्मॉल क्रॅक्स इन अ कॉन्क्रीट पेवमेंट। एकदा काय झालं, सिमेंट कॉन्क्रीटच्या फुटपाथमधील छोट्याशा भेगामधून बाहेर आलेले गवताचे तुरे आम्ही पाहिले, काही गवताच्या काड्या आम्ही पाहिल्या। एकदा काय झालं, सिमेंट कॉन्क्रीटच्या फुटपाथमध्ये असलेल्या छोट्याशा भेगामधून बाहेर आलेले गवताचे तुऱ्या किंवा गवताच्या काड्या, गवत बाहेर आलेलं आम्ही पाहिलो। पाहू की कोणतेही झाड येण्यासाठी सुपीक जमीन लागतं, सिमेंट कॉन्क्रीटमध्ये एखादं झाड येईल का, सिमेंट कॉन्क्रीटमध्ये गवताचं गवत येईल का, नाही। पण त्या सिमेंट कॉन्क्रीटच्या मध्ये छोटासा भेग होता, त्या क्रॅकमधून, त्या भेगामधून एक गवताचे झाड की आम्ही पाहिलो। वी सॉ स्मॉल बिट्स ऑफ ग्रास पीपिंग थ्रू द स्मॉल क्रॅक्स इन कॉन्क्रीट पेवमेंट, इट लेफ्ट अस थिंकिंग। त्या गोष्टीने आम्हाला विचार करायला लावले, हाऊ एव्हर इम्पॉसिबल थिंग्स मे लुक, किती अशक्य गोष्टी दिसून देत, किती अशक्य गोष्टी असू देत, देर इज ऑलवेज अन ओपनिंग, नेहमीच त्या अशक्य गोष्टीमध्ये मार्ग असतोच। एखादी कितीही गोष्ट अशक्य असली तरी कुठूनही तिला मार्ग मिळतोच। पाणी, सिमेंट, कॉन्क्रीट म्हणजे त्या गवताच्या पातीसाठी भलं मोठं संकट होतं, पण ते छोटस भेग, क्रॅक त्या गवतासाठी सोन्याची संधी होती, आणि
ती संधी त्या गवताने हेरली आणि त्या संधीचं सोनं करून बाहेर आले, म्हणजेच त्या संकटामध्ये ते छिद्र म्हणजे उपाय, ते तो भेग म्हणजे क्रॅक म्हणजे एक मार्ग होता, आणि त्या मार्गामधून ते गवत यशस्वी झाले। बाळांनो, याबद्दल पुढच्या लेक्चरला परत सांगतो, टाईम वेळ झालेला आहे, याबद्दल मी पुढच्या लेक्चरला परत सांगतो।